नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात सिंपली सावन। तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। काल होती होळी, आज आहे रंगपंचमी। तर तुम्हाला सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आता मला हा माहित नाही ब्लॉग कधी अपलोड होईल, पण मी तरी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतोय। तर आज रंगपंचमी आहे म्हणून घरात जेवणाचा स्पेशल मेन्यू आहे। आज बनवणार आहे चिकन आणि तांदळाचे घावणे। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे कोकणी पद्धतीने बनवलेलं चिकन आणि तांदळाचे घावणे। जर तुमच्याकडे घावण्यांचं पीठ नसेल तर कुठलं पीठ वापरून तुम्ही घावणे बनवू शकता, आज मी तुम्हाला सांगेन। चला मग आपण बघूया रेसिपी कशी होते ती। पहिला आई जे चिकन बनवेल ते मी तुम्हाला दाखवीन, नंतर मी घावणे कसे बनवतो ते मी तुम्हाला दाखवीन, कुठलं पीठ वापरतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन। आणि हो, जर तुम्हाला माहीत नसेल कोकणी पद्धतीमध्ये जे चिकन बनवतात त्याच्यात सुक्या खोबऱ्याचा वापर होतो, आणि मालवणी पद्धतीने जे चिकन बनवतात त्याच्यात ओल्या खोबऱ्याचा वापर होतो। चिकनचंच नाही आहे, तुम्ही भाजी म्हणा किंवा कुठलेही पदार्थ म्हणा नॉनव्हेज, त्याच्यामध्ये कोकणी पद्धतीमध्ये सुकं खोबरं वापरलं जातं आणि मालवणी पद्धतीमध्ये ओलं खोबरं वापरलं जातं। आणि आईने बाहेर मसाला काढून ठेवलाय, सगळा भाजून विजून ठेवलाय। तुम्हाला दाखवतो मसाल्यासाठी काय काय घेतलंय। हा बघा, हा मसाला तयार करून ठेवलाय आईने। एक आई पाठवून बोलतेय 1 किलो चिकन साठी। ह्याच्यामध्ये काय काय आहे आता दिसतो, एक सुखो कोबरं वाटी, 3 मोठे कांदे चॉकलेटी एकदम असे करून भाजून घेतले आहेत, आणि सुखो खोबरं पण भाजून घ्यायचं चॉकलेटी करून। त्याच्यानंतर 10-12 लसूणच्या पाकळ्या आहेत ह्या साला काढलेल्या। साली सकट भासते आणि आईला पहिल्यांदा अशी बोलते तर हसायला येते। माझा पण आवाज येईल, आईचा पाठवून आवाज येईल, तर मी काय चुकलो तर आई बरोबर करेल। हा, त्याच्यानंतर हे धने, 2 चमचे धने मीडियम चमचा हा मीडियम चमचा, 2 चमचे धने 2 चमचे बडीशॉप 10-12 काळी मिरी 10-12 लवंग 1 इंच तुकडा ते सगळं चांगलं भाजून घेतलंय बारीक गॅस करून। अरे देवा, आणि आल्याचा 1 तुकडा तो पण भाजून घेतला, नाही तो कच्चा थांबा फोन आला। हा असा सगळा मसाला तयार केलाय। जर तुम्हाला कळलं नसेल की काय काय होतं तर परत पाठी जाऊन तुम्ही ऐकू शकता काय काय घेतलंय ते। हे सगळं 1 किलो चिकनसाठी आहे, अजून पण वापरले जातात ह्याच्यामध्ये बरेचसे गरम मसाले, पण आम्ही जास्त तिखट खात नाही, आमचं तिखट एकदम कमी असतं, त्यामुळे आम्ही ते काही मसाले वापरत नाही। तर हे नॉर्मली आमचं असतं, तर तेच मी दाखवलं। आता ह्याला वाटायचं मिक्सरमध्ये जाड की बारीक। हे सगळं आहे ना मसाला जो आता तयार केलाय, ह्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं, आणि जो तो मसाला तयार होईल तो मसाला तुमचा समजा मास्टर ग्रेव्ही झाली। कारण हाच सेम मसाला आई कशासाठी वापरतात हाच सेम मसाला, कडधान्याची भाजी, चिकन, मटन, कोलंबीचा रस्सा बनवायचा असेल तर, त्यानंतर हा खेकड्याचा रस जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी वापरतात, मच्छीचं कालवण बनवायचं असेल। मच्छीचं कालवण नाही ते कॅन्सल, हे कोलंबीचा रस, खेकड्याचा रस, चिकन, मटन, कडधान्याची भाजी, सोयाबीनची भाजी आणि काळी डाळ, बरोबर। काळी डाळ कुठली, मसूरची डाळ, काळी मसूरची जर डाळ बनवायची असेल जी नॉर्मली काळी दिसते काळी डाळ, हा पण थोडा मसाला लागत असला तरी हाच मसाला वापरतात। ही तुमची मास्टर ग्रेव्ही झाली, आणि मला माहित नाही अशी अचानक सर्दी होत जाते। आणि हा मसाला जर तुम्ही जास्त करपवलात म्हणजे चांगला भाजून घेतला तर तो काळा पडेल, आणि तुमचा तयार झालेला मसाला पण काळा होईल, आणि तुमचं जे चिकन मटन जे काय कराल ना त्याचा रंग पण काळा होतो। फेमस काळं मटन ते असंच होतं, तो मसाला जास्त भाजतात त्याच्यामुळे तो असा करपल्यासारखा होतो,
आणि वाटल्यानंतर त्यांचं जे वाटण असतं ते काळपट असं वाटण होतं, आणि जेव्हा ते चिकन मटण जे काय बनवतात ते कसं रंग त्याचा काळा येतो म्हणून ते फेमस झालं काळं मटण म्हणून. आई जेव्हा फोडणी देईल चिकनला तेव्हा मी तुम्हाला दाखवीन, आणि त्याच्यानंतर माझी बाई त्याच्यानंतर मी घावणे बनवायला घे. आईने तेल टाकले अंदाजाने आणि त्याच्यामध्ये एक कांदा कापून टाकलाय तो चांगला भाजून घेणार, आणि इथे पाणी गरम करत ठेवलंय चिकनसाठी. चिकन फोडणीला दिलं की हे पाणी चिकन मध्ये टाकणार आणि चिकन शिजवायला ठेवणार 20-25 मिनिट. हा असा कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये, आणि मसाला पण दाखवतो वाटलेला तुम्हाला. हा मसाला आहे वाटलेला, त्याचा रंग आता असा झालाय. आपला कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजल्यामुळे ह्याचा रंग चॉकलेटी आला, जर कमी भाजला गेला असता तर रंग थोडा वेगळा झाला असता. आणि हे चिकन आहे, कांदा आता भाजत आलाय त्याच्यामध्ये भाजला. आता आपल्याला जेवढं पाहिजे आपल्या अंदाजाने तेवढं तिखट टाकायचं. आता आम्ही टाकलंय मिरची पावडर आहे ही. मिक्स मसाला आहे ऐकल्याला रिएक्शन, मिक्स मसाला आहे मिरची पावडर नाही. तिखट नसल्या कारणाने मी एवढा टाकला. थोडीशी गरम मसाल्याची पावडर पण टाकते मी. मसाला भाजी आहे, मिक्स मसाला टाकला तो तिखट नसल्यामुळे 4-5 चमचे टाकला. थोडा गरम मसाला टाकला, चिकन मसाला. चिकन मसाला आपण एक चमचा समजून चाला चिकन मसाला. आणि हा मिक्स कर, हा आता तेलात हलवायचा होतो. वाटलेला मसाला ह्यात मिक्स करायचा, त्या तेलामध्ये मिक्स केल्यामुळे रस चांगला होतो. त्याला बोलतात प्रो युट्यूबर. आईचा इंटरेस्ट बघा सांगायचा. मसाला आता तेला चांगला मिक्स करायचा त्याच्यामुळे जेवण चविष्ट होत. जर मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला उरला असेल तर त्यात पाणी ओतून साफ करून ते पाणी याच्यात टाकून द्यायचं मसाल्यासकट. आणि आता मसाला चांगला तो भाजून घेतला की आता चिकन टाकायचं. हे आपलं चिकन गेलंय, चिकनच्या लेग पीस वरून तुम्हाला साईज वरून कळेल की चिकन कवळ आहे की जून आहे. जर मोठा लेग पीस असेल तर चिकन जून आहे, छोटा लेग पीस असेल तर चिकन कवळ आहे. आता चांगलं हे मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचं बरोबर. मसाल्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं, त्यामध्ये आता हळद टाकायची. दोन चमचे हळद टाकली, एक चमचा हळद टाकली. अंदाजे मीठ टाकलंय, अंदाजाने मीठ टाकायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि आता हे सगळं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं एक जीव होईपर्यंत. एक पोट इथे राहिली बघ, ही वाली पोट मिक्स नाही झाली. आता ह्याच्यामध्ये आई जो मसाला राहिला होता सगळा तो जो मसाला राहिला होता तो मसाला मिक्स करून घेते चांगल्या पाण्यामध्ये, आणि ते पाणी चिकन मध्ये टाकणार. असं सगळं मसाल्याचं पाणी मी नीट टाकलं की ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि हा गॅस जेव्हा तुम्ही तेल टाकून कांदा भाजता तेव्हा गॅस जरा स्लो ठेवायचा,
स्लो गैस मध्ये कांदा भाजून घ्यायचा। त्यानंतर तुम्ही जो मिरची मसाला गरम मसाला चिकन मसाला हे सगळं टाकलं तेव्हा पण गॅस स्लोच ठेवायचा। जेव्हा तुम्ही चिकन टाकता मसाला टाकता आणि हे असं सगळं मिश्रण तयार होतं तेव्हा गॅस थोडा मीडियम पेक्षा हाय ठेवायचा, खूप फास्ट नाही, मीडियम पेक्षा थोडा हाय ठेवायचा। आता हे असं किती वेळ ठेवायचं? फक्त दोन मिनिट। गॅस एकदम फास्ट केलाय आणि आता 2 मिनिटं असंच ठेवायचं आणि हे जरा 2 मिनिटांनंतर हे जे गरम पाणी केलंय हे गरम पाणी ह्याच्यात टाकायचं आणि मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं की मसाला चिटकू नये मध्ये खाली तळाला। आता हे गरम पाणी हे मगाशी जे केलं होतं गरम पाणी ते त्यात टाकायचं, आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढा। जर तुम्हाला पातळ हवा असेल रस्सा तर पातळ जास्त पाणी टाकायचं, जर रस्सा तुम्हाला घट्ट हवा असेल तर कमी पाणी टाकायचं आणि पाणी न टाकता पण शिजवता येतं काय? जसं मगाशी मग ते सुक होणार पाणी न टाकता शिजवलं तर मग ते सुक चिकन, हा चिकन रस्सा। जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला तेल कमी वाटतंय तिखट कमी वाटतंय तर तुमच्या चवीप्रमाणे आणि अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता। चिकन टाकून आता 2-3 मिनिटं झाली आहे आणि आता तो कड यायला लागलाय, असा कड यायला लागला की त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि टॅमॅटो टाकायचा। कोथिंबीर आणि टॅमॅटो तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता। आता हे असं कडक ठेवायचं चिकन, शिजवत ठेवायचं 20-25 मिनिटं। चला 20-25 मिनिटं थांबूया, 25 मिनिटांनंतर दाखवतो तुम्हाला। आता हे झालं चिकन की चिकन इथून शिफ्ट होऊन ह्या गॅसवरती जाईल आणि इथे मी घावणे तयार। हे चिकन आता 20 मिनिटांनी शिजेल, त्याच्या अगोदर झाकण ठेवण्याच्या अगोदर कोथिंबीर अशी बारीक जाडसर बारीक अशी कापून घ्यायची, रशात टाकायची आणि तुमचं चिकन 20 मिनिटांनी तयार होईल। तुम्ही खायला मोकळे, मध्ये खाऊ नका नाहीतर पुढच्या जल्दी भूताच्या जन्माला जा अशी माझी आजी बोलायची। हे बघा हे असं कोथिंबीर टाकायची, थोडं टाकलं त्याचा जर वास कोथिंबीरचा रशात उतरतो। आता मिक्स करून घ्यायची काही कोथिंबीर, कोथिंबीर मिक्स करून घ्यायची। तो बघा तो लेग पीस मला बोलवतोय, झालं। आता डायरेक्ट 20 मिनिटांनी आपण भेटूया, तयार चिकन होईल तोपर्यंत। हे बघा हे असं ताट ठेवलंय, आता ह्याला 20-25 मिनिटं शिजवत ठेवायचं आणि एकदा कड आला कोथिंबीर तुमची टाकून झाली की गॅस मीडियम ठेवायचा, जो अगोदर फास्ट ठेवला होता त्याला थोडा मीडियम करायचा आणि 20 मिनिटं ठेवायची। आता बघा वाफ कशी येते, आता हाच जो सुगंध आहे तो सगळीकडे पसरेल आणि लोकांना कळेल तुमच्या घरी चिकन तयार होते। आत्ताच येतोय सुगंध, हा आता हे तुम्ही खायला तयार आहात चिकन। आता माझी वेळ आली आहे घावणे बनवायची, तर मी तुम्हाला घावण्याचं दाखवतो। इथूनच मला मस्त असा सुगंध सुटलाय त्या चिकनचा, असं झालंय आता मला की कधी मी एकदा घावणे बनवतोय आणि हे चिकन वाटीत घेऊन खातोय। तुम्हाला पण येतोय का? नसेल येत तर घ्या। तांदळाचे मी घावणे करणार आहे तर ते दाखवीन मी कसे करतो, गावी पद्धत कशी घावणे बनवायची असेल तर तांदूळ आणतात, धुतात, त्याला चांगला सुकवतात, मग दळून आणतात बारीक जाड जसा दळायचा असतो तसा आणि मग ते घावण्याचं पीठ तयार होतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घावणे तयार करू शकता। पण समजा जर तुमच्याकडे तांदळाचं पीठच नसेल, घावण्यांचं पीठच नसेल, मार्केटमध्ये जे रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं त्यापासून पण तुम्ही घावणे बनवू शकता। त्यासाठी भागीरथी एक ब्रँड आहे, त्याचं तांदळाचं पीठ चांगलं असतं आणि दुसरा मॅडमचा एक आहे, मॅडम ब्रँड आहे, त्याचं पण तांदळाचं पीठ चांगलं असतं, त्यापासून जे तुम्ही घावणे बनवाल ना ते छान बनतात। कारण मला सफेद रंग येतो किंवा पांढरा रंग जो येतो घावण्यांचा
तो मला नाही आवडत. मला जास्त शिजवलेले घावणे आवडतात. तर मी थोडे चॉकलेटी टाईप घावणे बनवतो, डार्क चॉकलेटी. म्हणजे त्यांना थोडं जास्त शिजवतो, किंवा तुम्ही बोला तुमच्या भाषेत तर करपवणं असेल, पण मी त्याला बोलतो जास्त शिजवणं. चला खूप बोललो मी, तुम्हाला घावणे दाखवतो. मी तुम्हाला जे बोलत होतो मॅडमचा आटा, राईस आटा, तो हा आहे अर्धा किलोचा. ह्याच्यापासून घावणे बनवले ना एकदम छान आणि व्यवस्थित होतात. हा आटा मी टोपात टाकतो, ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं, आणि केवढं पातळ करायचं पीठ ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठेवलाय मी आता तवा, तापलाय की नाही जर तुम्हाला बघायचं असेल तर असा हात फिरवून तुम्ही बघू शकता वरच्यावर, जर वाफ लागली तुमच्या हाताला जास्त गरम की तवा तापलाय. काही जण पाणी मारून पण बघतात की तवा तापलाय की नाही. आणि हे आपलं पीठ आहे, हे बघा. आणि पीठ असं तुम्ही हलवून घ्यायचं. आणि पीठ कसं माहितीये तांदळाचं, हे असं खाली बसतं आणि पाणी वरती येतं, त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा करायला जाल पीठ तेव्हा त्याला हलवून घ्या, तेव्हा पीठ चांगलं ढवळून घ्या. आणि आता तुम्ही बघू शकता हे पीठ अजून पण थोडं घट्टच आहे, ह्याच्यात थोडं अजून पाणी उठून ह्याला मी पातळ करणार. ते काय असं बोलू होत नाही, जेव्हा तुम्ही करायला जाल त्या अंदाजाप्रमाणे तुमच्या पण लक्षात येईल केवढं घट्ट पाहिजे आणि केवढं पातळ पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पातळ करू शकता. मी तवाला तेल लावण्यासाठी काय करतो, पहिल्यांदा जेव्हा करत असेल तेव्हा मी असा टिश्यू पेपर तेलात बुडवतो आणि वरच्यावर असा पूर्ण तव्यावरती फिरवून घेतो. हे आता तेल लावून झाले आणि हे तेल सेम मी ह्याला पण लावून घेणार, कारण कधी हे सुकं असेल ना तर मग चिटकतो पोळा. हे बघा तेल चांगलं तापलंय, तुम्हाला वाफ येताना दिसेल. आता एक चमचा तेल ओतून मी मस्त आता पोळा टाकतो. पीठ बघा हे असं पातळ आहे, थोडं अजून घट्ट आहे पण चालेल. जास्त पातळ केलं तर पोळा आपला घावना आपला पातळ होईल आणि कडक होईल पापडा सापडा, तो नकोय आपल्याला. आता मी टाकतो हे एक असं घेतलं. जेवढं पातळ पीठ असेल तेवढी चांगली जाळी येते. आणि आता जर तुम्हाला पाहिजे तर साईड साईडने थोडं तेल होतं म्हणजे तो पोळा चिकटणार नाही. आता साईड थोडस तेल होतो बस. आता ह्याला 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवायचं. आणि हा तयार झालाय की नाही हे कसं कळणार, ह्यानी साईडने असं उचलून बघायचा. आणि हे पीठ चांगल्या क्वालिटीचं असतं, त्याच्यामुळे पोळा पीठ चिकट असतं, त्याच्यामुळे तो जरी अर्धवट कच्चा असेल तर तुटेल, चांगला शिजला असेल तर आपका पोळा येईल. जेव्हा मी त्याला दुसऱ्या बाजूला पलटेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. मी काही लोक ह्याच्यावरती ताट ठेवतात दोन्ही बाजूने शिजायला आणि 2 मिनिटांनी काढून टाकतात, तसं मला नाही आवडत. त्या आतमध्ये कच्चा असल्यासारखा वाटतो घावना, म्हणून मी त्याला असाच ठेवतो 2-3 मिनिटं आणि शिजवून ठेवतो. एक बाजू शिजवून दुसरी बाजू शिजवतो. आता मी पलटी मारतोय तर असं हे घालून असं चेक करतो. हा मी जो बोलत होतो तुम्हाला तो असा, जो मी बोलत होतो मला थोडा शिजलेला आवडतो तो असा. एक बाजू शिजली आहे चांगली, मी त्याला दुसरी बाजू शिजवायला ठेवली आहे. आणि पहिला 1-2 पोळ्यांमध्ये थोडं तेल जास्त लागतं. जर तुमचं नॉनस्टिक चांगला असेल तवा तर तुम्हाला तेलाची पण इतकी गरज नाही लागणार. आणि हा पहिला पोळा जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्ही खाऊन बघा किती मीठ कमी आहे, काय आहे, जाड आहे, पातळ आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की पिठामध्ये अजून पाणी हवंय की नकोय. ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू. हा आपला तयार झाला एक पोळा, ह्याला मी बाजूला काढतो खाऊन बघतो कसा झालाय, मीठ कमी जास्त काय झालंय. मला कमेंट्स आलेली आहे बरोबर लागतोय म्हणजे टाकायला गरज आहे, तसं पण मीठ मला थोडं जास्त लागतं. चांगला झालाय. आता बाकीचे सगळे पोळे तयार करतो मी.
आणि सगळं तयार झाल्यानंतर तुम्हाला भेट. चला फायनली सगळे घावणे माझे तयार झालेत. आता मी जेवायला बसतो आणि तुम्हाला सांगतो घावणे आणि चिकनचा रस्सा कोकणी पद्धतीने बनवलेला कसा झालाय. फायनली माझे घावणे झाले आणि चिकन आईने बनवलेलं चिकन सुद्धा झालंय. मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला जे बोलतो घावणे एकावर एक ठेवल्याने नरम होतात ते बघा. हे असे नरम होणार पूर्ण घावणे. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की घावणे कडक झालेत एकावर एक ठेवा. नरम आणि असे छान होतात घावणे. चिकन झालं तुम्ही बघू शकता तेलाचा मस्त तवंग आलाय. आणि जेव्हा केव्हा तुम्ही चिकन खायला सुरुवात कराल तेव्हा रस थोडा तरी रस पिऊन चिकन खायची सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला रशाची चव आणि चिकन कसं झालंय ते कळतं. आणि मी पण सुरुवात करतो. हा मस्त तिखट झालंय. चव पण मस्त आहे. जसं चिकन पाहिजे तसंच झालंय. आणि ह्याच्याबरोबर घावणे एक नंबर. घावणे पण खाऊन बघू आपण कसे झाले. आणि कडे कडेला एकदम कुरकुरीत झाले. एकदम मस्त झाले. आणि रसा पण मस्त झाले. थँक्यू मम्मी चिकन केल्याबद्दल. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुमचं कोकणी चिकन आणि घावणे सुद्धा ट्राय करा आणि मला सांगा की तुमचे घावणे कसे झाले. आता मी जेवतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अधून मधून जमलं तर एखादी नवीन रेसिपी मी नक्की दाखवेन. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. चला मग येतो मी. आपण भेटू पुढच्या ब्लॉग किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. चला.